नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पित्तावर विजय मिळवण्यासाठी सहा घरगुती उपचार कोणकोणते आहेत। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया। पित्ताच्या समस्येवर घरगुती उपाय: अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अर्वत चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात। तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात। मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध प्रकारची अँटासिड्स म्हणजेच आम्लता नष्ट करणारा पदार्थ, अल्कलाईन पदार्थ ही निष्फळ ठरतात। तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार आपण नक्की अजमावून पहा, याचा फरक जाणवेलच। केळ: केळ्यातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो, त्यामुळे पोटात आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते, तसेच फायबर शरीराची पचनक्रिया सुलभ करते। फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे आम्लाच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते। पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्ल्याने आराम मिळतो व पित्ताचा त्रास कमी होतो। तुळस: तुळशीमधील अँटी अल्सर घटक पोटातील म्हणजेच जठरातील आम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकापासून बचाव करते। पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास तर 4 ते 5 तुळशीचे पाने चावून खा, थोडंसं बरं वाटेल। दूध: दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल निर्मिती थांबते व अतिरिक्त आम्ल दूध खेचून त्याचे अस्तित्व संपवून टाकते। थंड दूध प्यायल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते। दूध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर किंवा इतर कोणताही पदार्थ न मिसळता प्यावे, मात्र त्यात चमच्याभर साजूक तूप घातल्यास ते हितावह होते। बडीशेप: बडीशेपमधील अँटी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते। बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होतो, तसेच जळजळही कमी होते। बडीशेपचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते, तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो। जिरे: जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात लाळेचं जास्त प्रमाणात निर्मिती होते, ज्यामुळे पचन सुधारते, मेटाबॉलिझम सुधारते आणि शरीरात वायू व गॅसचे विकार दूर करतात। जिऱ्याचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील आराम मिळतो, किंवा तुम्ही जिऱ्याचे दाणे पाण्यात उकळून ते थंड करून प्या। पुदिना: पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो। पुदिन्यातील वायुहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते। पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते। पित्ताचा त्रास होत असल्यास काही पुदिन्याचे पाने कापा व पाण्यासोबत उकळा, थंड झाल्यावर ते पाणी प्या। अपचनावर देखील पुदिना गुणकारक आहेच। पुदिन्यातील मेंथॉल पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास, डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो। पित्त झाल्यानंतर लगेचच करावेत असे हे उपाय आहेत, जे केल्यावर तुम्हाला ताबडतोब आराम मिळेल। पित्त नियंत्रित करण्यासाठी यांचा उपयोग आपण नक्कीच करा आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्या आपल्या प्रियजनांना ही माहिती शेअर करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद।